या सर्व तरतुदींचा जर आपण विचार केला असं म्हणता येईल 24/7 / 2047 2024/7 सतत काम करणं, विकासाच्या प्रगतीकडे लक्ष असणं आणि त्याच्यासाठी म्हणून या अर्थसंकल्पाने त्याला दिशा मिळणं अशा पद्धतीचा विचार याच्यामध्ये आपल्याला केलेला दिसतोय. सर्वसामान्य माणसाच्या बाबतीतही आपण जर पाहिलं तर टॅक्सच्या माध्यमातून अनेक सवलती मिळालेल्या पाहतोय. युवकांना स्टार्टअपमध्ये काहीच दिलं नाही. महाराष्ट्राला मोकळं सोडलं, महाराष्ट्राला अन्य झालं, हे जे आहे पूर्ण खोटं आहे. महाराष्ट्रासाठी काहीतरी झाले, न्याय द्यायचं काम झालं, कमी कमी विकास जे वाचलं त्यांनी आम्ही आता बेरीज केली तर बसल्या कसल्या अजून आहे ना ते आहे त्याचे शास्त्र कॅबिनेट झाले डॉक्टरांची बेरीज करेक्ट असेल कारण एक प्रश्न असा होता की बेरीज किती आला बेरीज अरे बेरीज किती आला उडान दोन चा परंतु ती उडान दोन ची योजना तुम्ही पुण्याला घेऊन गेला. हरकत नाही, पुणे मोठं शहर आहे, परंतु शिर्डी जे आमच्या नंतर झालं शिर्डीला सुद्धा ती योजना मागच्या वेळेस याच्यामध्ये लागू केली. नाही नाही शिर्डीला आहे ना छत्रपती संभाजी नगरला का नाही म्हणजे मला असं म्हणायचं की इथलं विमानतळ त्या सगळ्या निकषांना अधिक अधिक माहिती या विषयात माझ्यापेक्षा आहे. एक युवक, एक शेतकरी आणि एक गरीब त्याला मुद्दामून जात असं म्हटलंय की आमची जातीची संकल्पना ही आहे. समाजातल्या ह्या वेगवेगळ्या घटकांना सक्षम करणं, त्यांना केंद्रबिंदू मानून खऱ्या अर्थाने या अर्थसंकल्पाची निर्मिती झाली आहे. आणि याच अंतर्गत आपण म्हटलं तर काही ठळक मुद्दे मी आपल्या समोर फक्त ठेवीन, कारण आपणही पत्रकार मंडळी याचा 2-3 दिवस हा अभ्यास करत आहात, त्याचं विश्लेषण आपण आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येकाने आपणही केलं असाल, त्यामुळे मी पुन्हा ते काही अगदी खोलात जाण्याचं काही कारण नाही. पण जे महत्वाचे काही मुद्दे आहेत त्याला स्पर्श केला पाहिजे. गरिबांना घर देण्याची जी काही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून माननीय मोदीजींची संकल्पना होती ती देशातील गरिबाला घर मिळण्यासाठी म्हणून ती योजना पुढच्या काळात अशीच चालू राहील आणि त्याच्यामध्ये देशातील गरिबांना 3 कोटी लोकांना 3 कोटी घर नव्याने करण्याचा संकल्प किंवा समावेश त्यासाठी 10 लाख कोटी रुपयाची तरतूद या बजेटमध्ये केली गेली आहे. छत्रपती संभाजीनगरामध्ये आज आम्ही सगळेच नुकताच 2024 आणि 2025 जो अर्थसंकल्प माननीय देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांनी जो सादर केला त्या संदर्भातल्या काही महत्वाच्या काही ठळक आणि एकूणच देशाच्या प्रगतीला चालना देणारा हा सगळा अर्थसंकल्प म्हणून त्याच्या संदर्भातलं एक निवेदन म्हणा किंवा आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आम्ही आलोय. 48 लाख कोटी रुपयाचा हा अर्थसंकल्प आणि मला असं वाटतं की एकूणच 2047 माननीय मोदीजींनी जो विकसित भारताचा संकल्प केलाय त्या संकल्पाला चालना देण्यासाठीच आणि 5व्या अर्थव्यवस्थेवरनं जागतिक स्तरावरच्या 3र्या आर्थिक व्यवस्था म्हणून दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल 5 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हणून त्या दिशेनं एक वाटचाल करण्याचं एक यशस्वी पाऊल म्हणून या अर्थसंकल्पाकडे आपण पाहू शकतो. खरं तर या अर्थसंकल्पामध्ये एकूण 9 मुद्द्यांना प्राधान्य दिलं गेलं, प्राथमिकता दिली गेली, ज्याला आपण म्हणतो की या अर्थसंकल्पाचा मूळ आत्मा
हा या नऊ प्राथमिकता जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल. शेतीमधील उत्पादकता, त्यानंतर मनुष्यबळ, रोजगार, सेवा, शहरी विकास, ऊर्जा, इन्फ्रास्ट्रक्चर, इनोव्हेशन आणि रिसर्च आणि येणाऱ्या पिढींसाठीच्या सुधारणा. साधारणतः या नऊ मुद्द्यांना स्पर्श करणारा किंबहुना तो आत्मसात करण्यासाठी म्हणूनचा जो संकल्प केला तो हा अर्थसंकल्प आहे. प्रधानमंत्री आदरणीय मोदीजी के नेतृत्व में 2024 और 25 का जो बजट प्रस्तुत हुआ उसके कुछ प्रमुख बिंदु जो थे और जो प्रमुख नौ प्राथमिकता थी जिसको सामने रख के ये बजट बनाया गया है उसके विश्लेषण के स्वरूप में आज ये प्रेस कॉन्फ्रेंस रही थी. 2047 का विकसित भारत का संकल्प इसको सामने रखते हुए 5 ट्रिलियन इकोनॉमी डॉलर इकोनॉमी सामने रखते हुए पांचवें स्थान से तीसरे स्थान तक यह हमारी इकोनॉमी को लाना, इसके लिए एक कदम आगे बढ़ा है और मुझे लगता है कि ये बजट के माध्यम से उसको आगे जाके निश्चित स्वरूप से उसकी तरफ हम आगे तेजी से बढ़ सकते हैं. और इसी बजट के कारण आज संभाजी नगर में आप सभी से संवाद करने के हेतु से मैं आया था. कंपनी वाले आपने तो बजट में तर्तुत किया है, उसका विरोध जता रहे हैं नौकरी के लिए. कौन? खासगी कंपनीज के, प्राइवेट कंपनीज वाले विरोध कर रहे हैं. ठीक है, मैं देखता हूँ. मुझे अभी तक तो कुछ ऐसे ऑफिशियली कोई मिला नहीं, मुझे आपकी तरफ से अभी मालूम हुआ है, लेकिन देखेंगे क्योंकि ये सबके लिए बजट है. समाज के आखिरी व्यक्ति से लेकर इस देश की प्रगति के लिए हर कोई क्षेत्र जो काम कर रहा है उसके लिए ये बजट है. मुझे लगता है कि सबका समाधान होगा, सबके लिए बजट है. महाराष्ट्र में गृह मंत्री आपके हैं, मगर आपको पुणे में देखा जाए तो बहुत बड़े पैमाने पर क्राइम का जो घटनाएं बड़े पैमाने होती जा रही है. नहीं, अभी आप देखिए कि जो कुछ 2-3 घटनाएं हुई है उसके लिए इमीडिएटली राज्य के गृह मंत्री पुणे में आए और जो दोषी थे उन पर कार्रवाई भी की गई है. लेकिन ऐसी बात नहीं है, क्योंकि ये ऐसा कुछ नैरेटिव सेट होने जा रहा है. पुणे आज भी देश में मोस्ट लिवेबल सिटी बन के देश में पहले स्थान पर है, रहने के लिए उत्तम शहर. इसमें पिछले 5-6 साल से 1 नंबर और 2 नंबर पर पुणे है. पुणे शिक्षा की नगरी है, पुणे संस्कृति की नगरी है. ऐसे कुछ अप्रिय घटना बिल्कुल घटी है, मैं इसको ना नहीं कहूंगा, लेकिन पुलिस हो, होम मिनिस्ट्री हो, हमारे राज्य के होम मिनिस्टर हो, इस पे काम कर रहे हैं. हम सभी जनप्रतिनिधि भी उस पे काम कर रहे हैं. मुझे नहीं लगता कि आगे जाके ऐसे कुछ घटनाएं घटेगी और उसमें हम लोग पूरे हमारे शहर का इस व्यवस्था के लिए हम भी काम कर रहे हैं. सर, कुछ विमान के नामन तक का भी सब्जेक्ट सामने आ रहा है. हाँ बिल्कुल है, कैबिनेट की उसको अभी मंजूरी चाहिए. ऐसे कुछ महाराष्ट्र में से है, देश में से ऐसे बहुत के कुछ प्रपोजल्स वहाँ पे है. महाराष्ट्र शासन की ओर से 2-3 प्रपोजल वहाँ पे है. अपने संभाजीनगर का है, नवी मुंबई एयरपोर्ट होने वाला एयरपोर्ट है वहाँ का एक है. ऐसे कुछ प्रपोजल कैबिनेट के सामने बिल्कुल है. कल शरद पवार ने मैंने यही बोला ना कि उस समय इनकी सरकार थी,
जानबूझकर उनको फंसाया गया था। और उस समय ये ध्यान से आप भी सुनिए, उस समय कई कांग्रेस लीडर ऐसे थे जो गवर्नमेंट में थे, उन्होंने ये बताया था कि ऐसे नहीं करना चाहिए हमें, हम ये गलत करने जा रहे हैं। ये सभी को मालूम है कि उस समय गलत हुआ था, लेकिन ठीक है, उसी सुप्रीम कोर्ट का दाखला जो दिया है पवार साहब ने, तक सुप्रीम कोर्ट ने उनको निर्दोष भी किया है, लेकिन इतनी दूर की देखने की जरूरत नहीं साहब, नजदीक की देखिए। आपके गृह मंत्री तो 13 महीने तो जेल में जाके आ चुके हैं, अभी भी वो निर्दोष मुक्त नहीं हुए, अजूनही फक्त जामिनावरती बाहेर आहेत।